नमस्कार, मी पॅशन ट्रेनर राज ठाकरे। मित्रांनो, नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना पॅशन कडून खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आतापर्यंत ना आपल्याकडे फक्त 3 संधी होत्या, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स। पण इथून पुढे आपल्या ज्या वाटा आहेत त्या वाढत जाणार आहेत। खूप सारे रूट्स आहेत, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत, खूप साऱ्या संधी आहेत। आणि अशा या संधी ज्यावेळेस येतात त्यावेळेस खूप मोठं कन्फ्युजन घेऊन येत असतात। कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, कोणतं क्षेत्र निवडायचं, कोणत्या क्षेत्रात एक्सप्लोजर आहे, अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याच वेळा पालकांकडे किंवा विद्यार्थ्यांकडे नसतात। मग अशा वेळेस मग नेमकं आपण करिअर कसं निवडतो? म्हणजे मार्केटमध्ये ना एक ट्रेंड आहे करिअर निवडण्याचा, तो म्हणजेच की काय माहिती का, कोणत्या क्षेत्रात जास्त डिमांड आहे त्या क्षेत्रात करिअर करा, कोणत्या क्षेत्रात जास्त पैसा आहे त्या क्षेत्रात करिअर करा, कोणत्या क्षेत्रात सिक्युरिटी आहे, ग्रोथ आहे त्या क्षेत्रात करिअर करा, किंवा माझी मित्रमंडळी कोणत्या क्षेत्रात जात आहेत त्या क्षेत्रात करिअर निवडा। पण तुम्हाला माहिती आहे का, आज मार्केटमध्ये 47% जास्त विद्यार्थी त्या क्षेत्रात करिअर करत नाही ज्या क्षेत्रात त्यांनी एज्युकेशन घेतलंय। म्हणजेच की काय, ज्या क्षेत्रात त्यांनी एज्युकेशन घेतलंय त्या क्षेत्रात 47% लोक कामच करत नाहीये, ते त्या क्षेत्रात काम करतात ज्या क्षेत्रात त्यांची आवड आहे। त्यामुळे संधी खूप आहे, अपॉर्च्युनिटी खूप आहे। पण तुम्ही एक गोष्टीचा विचार करा, कोणती गोष्ट तुम्हाला आवडते आणि ती आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही एज्युकेशन घेतलं, त्या क्षेत्रात जर तुम्ही करिअर केलं, तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा सक्सेसफुल होऊ शकता। त्यामुळे करिअर निवडताना तुमची आवड शोधा की आवड काय। आणि जर तिकडे तुम्हाला कन्फ्यूज आहात तुम्ही की नेमकं माझी आवड काय, तर नक्कीच आमच्या पॅशनच्या टीमला संपर्क करा, आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू। सो थँक्यू, धन्यवाद।